दिवाळी सण हा आनंदाचा चैतन्याचा सण असला तरी प्रत्येकाच्या वाट्याला आनंद येतोच असं नाही. वंचितांसाठी हा दिवाळी सण विस्मरणीय करण्याचं काम भारतीय जनता पार्टी पनवेल आणि ज्योती फाउंडेशन करत आहेत. पनवेल तालुक्यातील विविध भागात भारतीय जनता पार्टी पनवेल आणि ज्योती फाउंडेशन संस्थेकडून विविध सामाजिक काम केलं जातं. गुरुवारी पनवेल शहरातील गणेश कुष्ठरोग वसाहतीमधील गरजू नागरिकांना दिवाळीचा फराळ आणि सुगंधी उठण्याचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक मनोज भुजबळ, पनवेल शहर मंडल वैद्यकीय सेल संयोजिका ज्योती देशमाने, अशोक आंबेकर, शैला आंबेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहराध्यक्ष जयंत पगडे आणि नगरसेवक मनोज भुजबळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मी एवढं सांगेन की या वसाहतीचा माझा जसा संबंध फार साहेब जुना आहे, म्हणजे मी नगरसेवक झाल्यापासून सतत कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणा किंवा काही ना त्यांच्या अडचणी म्हणा या निमित्ताने आम्ही नेहमी या ठिकाणी नेहमी येत असतो. म्हणजे बरेचसे चेहरे जे आहेत ते मला ओळखतात आणि मी त्यांना चांगलं ओळखतो. त्यामुळे तसं तुमचे आणि आपले जे आहेत ऋणसुबंध हे अतिशय दाट आहेत. आता अतिशय हा दिवाळीसारखा पवित्र सण, मंगळमय सण, आणि या सणाला आमच्या ज्योतिताईनी ते ज्या आमच्या वैद्यकीय सेलच्या प्रमुख आहेत आणि आमच्या पक्षाच्या सगळ्या कार्यक्रमात पुढे असतात त्याने एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि अभिनंदन करत असताना जशी मगाशी मनोज भुजबळ बोलले की दिवाळी सण प्रत्येकाच्या घरात असतो, काही लोकांना आर्थिक परिस्थितीमध्ये म्हणा किंवा आपली कुटुंबाची परिस्थितीमुळे हा सण काय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करता येत नाही, पण एक आपली आठवण म्हणून एक गोड फराळ या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिला जातो आहे. मी निश्चितपणे त्यांचं कौतुक करत असताना मी दिवाळीच्याही आपल्या मनापासून शुभेच्छा देतो. कारण गेले 6-7 महिने झाले की कोरोनाच्या अतिशय खडतर आणि कठीण परिस्थितीमध्ये आपण दिवस अनुभवले की या ठिकाणी लॉकडाऊन होता, लॉकडाऊनमध्ये आपला कुठेही बाहेर पडता आलं नाही, आपला रोजीरोटी ही सगळी बंद होती. पण अशा काळामध्ये आपण धैर्याने या सगळ्या संकटाला तोंड दिलं आणि यातून आता थोडंसं जरा वातावरण आता ते चांगलं आहे की म्हणजे आता थोडंसं कोरोनाचं प्रमाण जे आहे ते कमी झालं आहे. पण अजून धोका टळलेला नाही की जिथपर्यंत लस उपलब्ध होत नाही, कारण लस उपलब्ध व्हायला माझ्या माहितीप्रमाणे किमान जानेवारी किंवा फेब्रुवारी उजळेल तिथपर्यंत आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. खरोखर ताईंचं मी कौतुक करतो की आपण ज्यावेळी दिवाळी करत असतो, सण साजरा करत असतो, त्यावेळी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनासुद्धा हा सण साजरा करायचा असतो. आजच्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा ताईंनी आपली आठवण काढली आणि आपल्यासाठी एक दिवाळीची भेट का असेना, छोटीशी का असेना, पण त्यांनी देण्याचं एक मनात बांधलं आणि आपल्याकडे आपल्यापर्यंत आलात. ताई तुम्हाला या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे खरोखर आभार मानतो की ही गणेश वसाहत, या गणेश वसाहतीकडे साधारणतः बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे. परमेश्वराने बिचारांना तो काही आधार दिला असेल त्यामुळे असेल, परंतु ते आपले लोक आहेत, आपले भाऊ बहीण आहेत. मला आठवतं 2 वर्षापूर्वी माझ्या घरी मी बोलवलं होतं, घरी आले होते सर्व एका कामासाठी आणि मी तिथे दिवाळी भेट दिली होती त्यांना. पण ते आपलेच आहेत असं काही नाही आणि तुम्हीसुद्धा खूप चांगला स्तुत्य कार्यक्रम केला आहे यासाठी बोललात तेच बरोबर आहे की रामशेठ ठाकूर साहेब असतील, प्रशांतदादा असतील, परेशदादा असतील आणि राम आपले जयंतजी पगडेसाहेब असतील. पगडेसाहेब बघावं झोपडपट्टीतला किंवा गोरगरीब माणसाचा कुठलाही जरी प्रॉब्लेम असेल तर तिथे असते जयंत पगडेसाहेब असतात. साहेब परवाचीच एक गोष्ट, एक आपल्या आझादनगरमधला होता त्या बाईचा फोन आला, कोण पगडेसाहेब बात कर रहा है क्या? बोला नाही मी मनोज मी बात करो. म्हणजे तो तुम्हाला फोन करत होता, रात्री 10 वाजता फोन होता. म्हणजे साहेब तुमची एवढी नाळ ह्या समाजाशी जोडली आहे, लोकांची जोडलेली आहे. खरोखर आम्ही नगरसेवक असू पण तुम्ही ह्या लोकांची खरोखर काळजी घेता आणि खरोखर आपल्यालाही खूप खूप आपले खूप खूप आभारी आहेत, कारण आम्ही नगरसेवक असून आपण ही सगळे ह्या लोकांना हँडल करता. निश्चितच यासाठी आपल्याला रामशेठ ठाकूर साहेब असेल, प्रशांतदा ठाकूर असेल यांचं पाठबळ आहे. आणि पुनश्च मी दादा पगडेसाहेबांचं असेल, ज्योतिताईंचं असेल, अशोक आंबेडकरांचं असेल यांना सर्वांचं आभार मानतो, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. माननीय माजी खासदार रामशेठजी ठाकूर, सगळ्यांचे रायगड जिल्ह्याचे लाडके आमदार आमचे दादा म्हणजे प्रशांतदादा ठाकूर यांच्या प्रेरणेने, यांच्या प्रोत्साहनामुळे माझा जन्म पनवेलचाच. मला कळायला लागल्यापासून ठाकूर कुटुंबियांबद्दल जे त्यांचं कर्तव्य, कर्तृत्व आणि समाजाप्रती असलेली त्यांचं प्रेम आणि भावना यांनी प्रेरित होऊन आपल्यासारख्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या आपल्या शहराचे लाडके अध्यक्ष जयंतदादा पगडे, आपले लाडके नगरसेवक ॲडव्होकेट मनोजजी भुजबळ, अशा समाजसेवकांमुळे मी इथे तुमच्यापर्यंत पोचू शकले. समाजात आपण राहतो त्या समाजाचा आपण ऋण लागतो, ते फुल ना फुलाची पाकळी देऊन तुम्हाला आनंद देऊन आम्ही करतो आहे, त्याचप्रमाणे तुमचीही दिवाळी आनंदमय मंगलमय व्हावी या दृष्टीने
आज छोटासा एक तुमच्यासाठी काहीतरी दिवाळीचा फराळ देण्याचा आणि त्याच्यावर उठणं देण्याचा मी प्रयत्न करते. छोटीशी माझी पक्षाकडून असलेली माझ्या संस्थेकडून असलेली भेट मान्य करून घ्या. या सगळ्या माझ्या मान्यवरांमुळे मला ही संधी मिळाली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.